36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. जळगाव औरंगाबाद महामार्गावर चिंचखेडा गावाजवळ ट्रॅक्टर आणि महिंद्रा थारच्या अपघातामध्ये ट्रॅक्टर चालक जखमी झालाय आणि महिंद्रा थार भरधाव वेगाने असल्यामुळे चालकाचं नियंत्रण ताबा सुटल्यामुळे थार एका शेतकऱ्याच्या घराची भिंत तोडून थेट घरात घुसली. प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांनी सांगितले की महिंद्रा थार इतक्या वेगात होती की काही क्षणात हा अपघात झालाय. सिल्लोडच्या दिशेने शेतीकामासाठी आपल्या शेतात जात असताना स्वराज ट्रॅक्टरला पाठीमागून येणाऱ्या महिंद्रा थार MH20GQ 2273 या जीपने ट्रॅक्टरला जोराची धडक दिल्यामुळे ट्रॅक्टर पलटीहून चालक जखमी झालाय. धडक होऊन थार 150-200 फूट फरफटत चिंचखेडा येथील बुढावाणी यांच्या घरात घुसली. अपघाताचा आवाज एवढा भीषण होता की गाडी घरात घुसताच बुढावाणी यांच्या कुटुंबियांनी घराबाहेर पळ काढला. बुढावाणी यांच्या घराची आणि संसार उपयोगी वस्तूंचे असे 2 लाख रुपयांचं नुकसान झालंय. चिंचखेडा भवनपर्यंत खास खळग्यांचा रस्ता असल्यामुळे रात्री अपरात्री अधूनमधून अपघातही घडत आहेत. तर पूर्णा नदीवरील वाहनांची कोंडी नित्याचीच झाली आहे. पुलावरील दोन्ही बाजूंनी प्रवेशाच्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळे ऐन पुलावरच वाहतूक कोंडी होत असून रस्त्याचे काम अजून किती वर्ष चालणार असा प्रश्न वाहन चालकांना पडलाय. विशेष म्हणजे सिल्लोड आणि जामनेरचे आमदार असलेले माननीय मंत्री आणि विविध पक्षाचे नेते याच मार्गाने औरंगाबादला ये जा करत असतात. त्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालावं अशी मागणी नागरिक आणि वाहनधारक करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी शेख नदीम सिल्लोड.